पुढची बातमी कोल्हापूरकरांसाठी विशेष महत्वाची आज आणि एकतीस तारखेला कोल्हापुरातली मटणाची दुकानं बंद राहतील पर्यूषण पर्व सुरू झालंय आणि या काळात बळी देऊ नये अशी मागणी जैन समाजानं केली आणि त्यानंतर दोन दिवस मटण विक्री बंद ठेवण्याची भूमिका मटण विक्रेत्यांनी घेतली कोल्हापूर महापालिकेनं काढलेल्या परिपत्रकामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं कोल्हापुरात आठ दिवस नाही तर केवळ दोन दिवस मटण विक्रीची दुकानं बंद असतील मात्र दोन दिवस दुकानं बंद का अशी विचारणा काही जणांनी केली आहे पर्युषण पर्व काळामध्ये कोल्हापुरात दोन दिवस ती पूर्णपणे बंद असणार आहेत आज आणि एकतीस तारखेला पूर्णपणे जे मटन मार्केट आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे महापालिकेनं तशा पद्धतीची नोटीस आहे ती देखील काढण्यात आलेली आहे मात्र महापालिकेच्या नोटीस मध्ये चोवीस ते एकतीस तारीख अशा पद्धतीचा उल्लेख झाल्यामुळं कुठंतरी गोंधळाचं वातावरण आहे ते निर्माण झालं कोल्हापुरातील सगळी दुकानंही जी मटणाची दुकानं आहेत ती आठ दिवस बंद राहतात की काय अशा पद्धतीची शंका उपस्थित करण्यात आली मात्र त्यानंतर लगेचच महापालिकेनं सांगण्यात आलं की ते चुकून झालेलं आहे केवळ चोवीस तारीख आणि एकतीस तारखेला या दोन दिवशीच सगळे जी मटणाची दुकानं असतील चिकनची दुकान असतील हे पूर्णपणे बंद राहणार आहेत आणि तशा पद्धतीच्या सूचना आहेत ते महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला काही नागरिकांनी देखील याला विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतोय या दोन दिवस तरी का आपण बंद ठेवायचे अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे आपलं कुठल्याही धर्माला पंथाला विरोध नाही मात्र ज्यांचा जो धर्म आहे त्यांनी त्याचं पालन करावं मात्र इतर धर्मावर हो त्याचं का जबरदस्ती केली जाते अशा पद्धतीचा प्रश्न देखील काही जणांनी उपस्थित केलेला आहे त्यामुळं आज आणि एकतीस तारखेला दोन दिवस कोल्हापुरातील सगळी जी मांस विक्रीची जी दुकान आहेत ती बंद राहणार रह। आहे कॅमेरामॅन निलेश शवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट